आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण ज्यावेळेस सत्ता संतुलनाचा विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामधलं सत्ता संतुलन हे द्विध्रुवीकरणाच्या आधारावर झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे या द्विधुरीकरणात भांडवलवाद आणि साम्यवाद ह्या दोन विचारप्रवाहाच्या आधारावर या ठिकाणी सत्ता संतुलन झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मग या सत्ता संतुलनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जो काही साम्यवादी विचार आहे त्या साम्यवादी विचाराला जगात सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कार्ल मार्क्स या विचारवंतांनी केलेला आहे आणि त्यामुळं कार मार्क्स हा शास्त्रीय समाजवादाचा पाया घालणारा विचारवंत ठरतो आणि मग या सगळ्या बाबतीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की मार्क्सनं विविध विषयावर लिखाण केलेलं आहे आणि तो एक जागतिक पातळीचा विचारवंत म्हणून पुढं आलेला आहे आणि हे होत असताना ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मॉर्गंथा कॉपलॉन स्नायडर इत्यादी विचारवंतांनी जसं लिखाण केलेलं आहे तसं लिखाण मार्सने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संबंधात केलेलं नाही तरीही त्याच्या विचारामध्ये राज्यातील युद्ध कामगाराचा आंतरराष्ट्रीय वाद जागतिक क्रांती हे जे काही विचार आहेत ते विचार अनेक वेळा पुढे येताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करताना मार्क्सवादी विचाराच्या माध्यमातूनसुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध कसे विकसित होतात याचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं त्यामुळे आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा मार्क्सवादी सिद्धांत अभ्यासणार आहोत मार्क्सचे जे काही अनुयायी आहेत लेनिन स्टॅलिन माओ इत्यादी ज्या विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मार्क्सचे जे काही विखुरलेले जे काही विचार आहेत त्या विचारांना एकत्रित करून मार्क्सवादी सिद्धांत विश्लेषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येतो आणि मग त्यामुळे या ठिकाणी जे काही भांडवलवादी राष्ट्र येतं ती भांडवलवादी राष्ट्र स्वतःचा एक अधिकार प्रस्थापित करण्यासाठी परस्परात युद्ध करतात आणि त्यातून जागतिक युद्ध होतात असं मार्क्सवाद्याचं म्हणणं आहे आणि हे जे काही पहिलं महायुद्ध घडलं ते पहिलं महायुद्ध याच पद्धतीनं घडल्याचं मार्क्सवाद्याचं म्हणणं आहे आणि मग मार्क्सवादी ज्यावेळी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करतात किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य करतात त्यावेळेस ते आंतरराष्ट्रीय राजकारणातील घटनांकडं ऐतिहासिक भौतिकवादाच्या दृष्टिकोनातून पाहताना आपल्याला दिसून येतात मार्क्सच्या विचाराचा जो काही पाया आहे तो द्वंद्वात्मक भौतिकवाद आहे आणि त्यामुळं मार्क्स असं म्हणतो की मानवी इतिहासामध्ये जे काही विभिन्न परिवर्तनं होतात ती परिवर्तनं भौतिक किंवा आर्थिक कारणामुळे घडून येतात आणि मग ही जी काही परिवर्तनं भौतिक किंवा आर्थिक कारणामुळे जी घडून येतात ती द्वंद्ववादाच्या आधारावर स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मार्क्सवादी विचारवंत मार्क्स करताना आपल्याला दिसून येतो आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मार्क्सवादी सिद्धांताचा अभ्यास करत असताना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मार्क्सवादानं जे काही विचार दिलेले आहेत त्या विचाराचा ज्यावेळेस आपल्याला आढावा घ्यायचा आहे त्यावेळेस तो आढावा घेताना असं लक्षात येतं की मार्सवादी विचारवंत असं म्हणतात की हे जे काही जग आहे ते साम्राज्यवादी आणि समाजवादी या दोन गटामध्ये विभागलेलं आहे आणि हे खरं आहे की आज जगाची जी काही मांडणी झालेली आहे ती साम्राज्यवादी आणि समाजवादी या दोन गटामध्ये विभागली गेलेली आहे आणि मग साम्राज्यवादाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक साम्राज्यवाद वसाहतवाद विकसित करण्याचं काम या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मग त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामधलं जो काही साम्राज्यवादाची जी काही विचारधारा आहे त्या साम्राज्यवादी विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी आर्थिक तत्व आहेत ती काही तत्व आहेत ती तत्व या ठिकाणी महत्त्वाची भूमिका ठरवताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे मार्क्स असं म्हणतोय की आजपर्यंत जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर जी काही युद्ध झालेली आहेत त्या युद्धाचं मूळ कारण हे आर्थिक कारण आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वर्ग नव्हे तर राष्ट्रराज्य हे महत्त्वाचे घटक ठरतात कारण राष्ट्रराज्याच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय हिताचा विचार करणं कर्मप्राप्त ठरतात आणि त्यामुळं राष्ट्रराज्याचा ज्यावेळेस व्यवहार चालतो त्यावेळेस राष्ट्रीय हिताची कल्पना ही परिस्थितीनुसार बदलताना आपल्याला दिसून येतं आणि मग त्यामुळे या ठिकाणी जे काही भांडवलदाराचं जे काही राज्य आहे त्या भांडवलवादाच्या राज्यातून या ठिकाणी साम्राज्यवादाचा उदय होतो आणि मग त्या उदयामुळं या ठिकाणी भांडवलवादी जी काही सत्ता आहेत त्या सत्ता आपल्या उद्योगधंद्यासाठी ज्या काही बाजारपेठा मिळवतात त्या बाजारपेठा मिळवताना त्यांना वसाहतीचा दर्जा देतात आणि वसाहतीचा दर्जा देत असताना या ठिकाणी अहिरे आणि नाहीरे या दोन बाबतीत त्यांनी जगाचं विभाजन केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि हे होत असताना या ठिकाणचा जो काही कामगार वर्ग आहे तो कामगार वर्ग हा कोणत्याही एका विशिष्ट राज्याचा नसतो आणि म्हणून त्यामुळे या ठिकाणी त्याचं जे काही कामगाराचं जे काही शोषण होतं ते शोषण रोखण्यासाठी कामगारांनी जागतिक पातळीवर एकत्रित येणं गरजेचं ठरतं आणि त्यामुळं कामगार वर्गाचा आंतरराष्ट्रीय वाद यावरही तो अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करताना आपल्याला दिसून येतो आणि या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जागतिक शांतता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा चर्चेला जातो आणि मग या जागतिक शांततेच्या संदर्भात आपल्याला ज्यावेळेस बोलता येतं त्यावेळेस अनेक लोक विश्वराज्याची संकल्पना या ठिकाणी मांडताना दिसतात पण मार्क्स विश्वराज्याची संकल्पना या ठिकाणी मांडत नाही तर या जगामध्ये कायमची जर शांतता नर नांदवायची असेल शांतता प्रस्थापित करायची असेल तर या ठिकाणी जोपर्यंत साम्राज्यवादाचं पतन होत नाही साम्राज्यवाद नष्ट होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणतीही शांतता निर्माण होणार नाही आणि मग साम्राज्यवादाच्या पतनानंतर या ठिकाणी कोणताही वर्ग किंवा राज्य राहणार नाही आणि या ठिकाणी वर्ग आणि राज्यविहित समाज निर्माण होईल आणि त्यावेळी जागतिक शांतता निर्माण होईल असं मार्क्सला वाटतं आणि म्हणूनच एकंदरीत मार्क्सच्या या विचाराचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मार्क्सचे हे विचार कधीकधी आदर्शवादी विचाराच्या जवळ जाणारे आहेत असं आपल्याला वाटतं आणि म्हणूनच मग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात मार्क्सनं जे काही विचार मांडलेले आहेत त्या मार्क्सच्या विचाराचं विश्लेषण करण्याचं काम प्राध्यापक अरुण बोस यांनी केलेलं आहे आणि अरुण बोस यांनी मार्क्सवादाचं जे काही विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण करत असताना त्यांनी पुढील चार तत्वांना अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे त्यामध्ये कामगाराचा आंतरराष्ट्रीयवाद साम्राज्यवादाला विरोध स्वयंनिर्णयाचं तत्त्व आणि शांततापूर्ण सह अस्तित्व आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कामगाराचा आंतरराष्ट्रीय वाद पाहत असताना मार्सनं जे काही साम्यवादाचं घोषणापत्र जाहीर केलं त्या घोषणापत्राच्या शेवटी त्यांना असं म्हटलेलं आहे की जगातील सर्व कामगारांनी एकत्र यावं आणि आंतरराष्ट्रीय समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी या ठिकाणी ते जगातील कामगारांना एकत्रित येण्याचं आव्हान करताना आपल्याला दिसून येतात आणि हे होत असताना जी काही राष्ट्रवादाची जी काही भूमिका मांडली जातं ती राष्ट्रवादाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना मार्क्स ऐतखाऊ लोकांची संकल्पना आहे असं म्हणतात आणि मग त्या ऐतखाऊ लोकाच्या संकल्पनेतूनच या ठिकाणी अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत हा पुढं आल्याचा आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच या कामगाराच्या आंतरराष्ट्रीय वादाचा ज्यावेळेस आपण विचार करतो जगातील जे काही कामगार आहेत त्या कामगाराचे सगळ्या कामगारांचे समान हितसंबंध आहेत त्यानंतर जे काही कामगार आहेत ते कामगार कोणत्याही एका देशाचे नसतात आणि प्रत्येक देशातील कामगारांनी त्या ठिकाणची प्रथमता राजकीय सत्ता काबीज करावी आणि त्यानंतर प्रथम स्वतःचं राष्ट्र निर्माण करावं असं मार्क्स कामगाराच्या आंतरराष्ट्रीय वादामध्ये म्हणताना आपल्याला दिसून येतो आणि हे होत असताना था कामगाराची जी काही जे शोषण केलं जातं त्या कामगाराच्या शोषणाच्या माध्यमातून कामगारांनी सामूहिकरित्या या ठिकाणी कृती करणं गरजेचं ठरतं आणि जोपर्यंत तुम्ही सामूहिकरित्या कृती करत नाही आहे तोपर्यंत कामगाराची दाशतेतून मुक्तता होणार नाही आणि हे होत असताना ज्या पद्धतीनं कामगाराची पिळवणूक भांडवलदार करतात त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक होतं ह्या तत्त्व त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात जोडताना आपल्याला दिसून येताना देतात त्यानंतर या ठिकाणी त्यांनी साम्राज्यवादाला विरोध केलेला आहे हे तर आपल्याला सुरुवातीलाच माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी भांडवलवादांच्या ज्यावेळेस ते भांडवल विचार करतात त्यावेळेस ऐतखाऊ जगाचं जे काही संघटन आहे ते संघटन जर या ठिकाणी जर रोखायचं असेल तर या ठिकाणी साम्राज्यवादाला विरोध करणं गरजेचं ठरतं आणि म्हणूनच साम्राज्यवाद ही भांडवलवादाची अंतिम अवस्था आहे असं ते म्हणताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच या ठिकाणी ज्या प्रमाणात भांडवलवादामध्ये मोठ्या प्रमाणात कलह निर्माण होतो त्याचप्रमाणे साम्राज्यवादामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कलह निर्माण होताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणून या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करायचा आहे त्यावेळेस जे काही आंतरराष्ट्रीय राजकारणातले जे काही प्रश्न असतात ते आंतरराष्ट्रीय प्रश्न हे शक्तीच्या मार्गानं सोडवणं गरजेचं ठरतं आणि म्हणूनच या ठिकाणी लेणींना जी काही भांडवलवादाची जी काही स्थिती मांडलेली आहे ती स्थिती पाहता भांडवलवाद आंतरराष्ट्रीय क्षेत्रात हा एकाधिकार स्वरूपाचा बनताना आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर असमान राजकीय आणि आर्थिक विकास हा भांडवलवादाचा एकमेव कायदा आहे त्यानंतर कामगाराची सामूहिक क्रांती युरोपातील अनेक देशात शक्य जरी नसली तरी ती भांडवलवादी देशामध्ये शक्य होईल असं मार्क्सवादी विचारवंतांना वाटतं आणि या सगळ्या बाबीचा विचार करत असताना त्यांनी जे काही स्वयंनिर्णयाचं जे काही तत्व मांडलेलं आहे त्या स्वयंनिर्णयाच्या तत्वाचा ज्या वेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जगातील जे काही सर्व राष्ट्र आहेत त्या सर्व राष्ट्रांना आपलं भवितव्य ठरविण्याचा अधिकार हा त्यांना स्वतःचा स्वतः असणं गरजेचं आहे असं मार्क्सवादी विचारवंतांना वाटतं आणि म्हणूनच या ठिकाणी लेणीनं या ठिकाणी दडपशाही करणारं आणि दडपशाहीने त्रस्त झालेली राष्ट्र असं दोन राष्ट्रांचं या ठिकाणी विभाजन केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मग हे होत असताना या ठिकाणी जी काही दबलेली राष्ट्रं असतात किंवा भीतीनं चिंतेनं त्रस्त असलेली जी काही राष्ट्रं आहेत ती राष्ट्र साम्राज्यवादाचं भक्षक बनतात आणि मग अशा राष्ट्रांना आपल्या स्वयंनिर्णयाचा हक्क प्राप्त होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत त्यांना स्वयंनिर्णयाचा हक्क प्राप्त होत नाही तोपर्यंत ते आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपली भूमिका निभावू शकत नाहीत त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राष्ट्राला हा स्वयंनिर्णयाचा तत्वाचा विचार करून स्वतःचा निर्णय स्वतः घेता यावा हा विचार मार्क्सवादी विचारवंत पुढं आणताना आपल्याला दिसून येतात शांततापूर्ण सह अस्तित्वाचा मुद्दा ज्यावेळेस येतो त्यावेळेस जगात वेगवेगळे राष्ट्र आहेत आणि मग या जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांनी एकमेकांचे जे काही आर्थिक सामाजिक जी काही व्यवस्था आहे त्या सामाजिक व्यवस्थांना कधीही कमी न समजणं गरजेचं ठरतं आणि मग या आर्थिक सामाजिक व्यवस्थांना कमी न समजता अवर जी काही तुम्ही टीका करता ती टीका ही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करू नये आणि या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही एकमेकाच्या आर्थिक सामाजिक व्यवस्थेचं मूल्य कमी करता त्यावेळेस या ठिकाणी कोणतीही शांतता निर्माण होणार नाही आणि मग त्यामुळं या ठिकाणी शांततापूर्ण सह अस्तित्वासाठी प्रत्येक देशाने एकमेकावर आपली टीका टाळणं गरजेचं ठरतं तेव्हाच शांततापूर्ण सह अस्तित्व निर्माण होईल ही भूमिका मार्क्सवादी विचारवंत मांडताना आपल्याला दिसून येतात आणि मग या सगळ्या बाजूला ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस रशियामधले जे काही स्टॅलिन खुशेव ब्रेजनव यांच्या जो काही साम्यवादी सिद्धांत आहे त्या साम्यवादी सिद्धांतापेक्षा वेगळा विचार मांडण्याचं काम चीनचं माओसे तुंग यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या मते समाजवादी राजांनी जे काही सह अस्तित्वाचा जो काही प्रश्न आहे तो सह अस्तित्वाचा प्रश्न किंवा सिद्धांत ज्यावेळेस तुम्ही स्वीकारतायत त्यावेळेस तो सिद्धांत स्वीकारत असताना भांडवलवाद्यांना कोणत्याही पद्धतीनं घाबरण्याचं कारण नाही आणि त्यामुळं या ठिकाणी शांततापूर्ण सह अस्तित्वावर भर देणं गरजेचं ठरतं आणि हे होत असताना माओ भांडवलवादी राष्ट्रांना कागदी वहाग पेपर टायगर असं संबोधताना आपल्याला दिसून येतो आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मार्चच्या विचार विचारामध्ये कामगाराचा आंतरराष्ट्रीय वाद साम्राज्यवादाला विरोध स्वयंनिर्णयाचं तत्त्व आणि शांततापूर्ण सह अस्तित्व हे चार मुद्दे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संगतीला अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच मग या मार्कच्या विचाराचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो त्यावेळेस मार्कच्या विचाराच्या अनुषंगानं या ठिकाणी बोस यांनी जे काही विचार मांडलेले आहेत त्या बोस यांच्या विचाराचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस बोस यांनी मार्क्सवादाचं जे काही विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण हे सैद्धांतिक स्वरूपाचंच राहिल्याचं आपल्याला दिसून येतं कारण आजपर्यंत या चारही घटकांना व्यावहारिकतेचं स्वरूप या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्राप्त झालेलं नाही त्याच्यानंतर कामगाराचा जो काही आंतरराष्ट्रीय वाद आहे त्या कामगाराच्या आंतरराष्ट्रीय वादावरसुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात टीका केली जातं कारण प्रत्येक देशातील जे काही कामगार आहेत ते कामगार आपल्या राष्ट्रीयतेच्या आणि स्वराष्ट्रहिताचाच विचार करताना दिसतात आणि त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक कामगाराला आंतरराष्ट्रीय कामगार समजणं हे चुकीचं ठरतं आणि मग या ठिकाणी साम्राज्यवाद ही जी काही भांडवलादाची जी काही अंतिम व्यवस्था आहे असं जे काही लेणींचं मत आहे त्या विधानाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण कर विचार करतो त्यावेळेस भांडवलवादाचा जो ज्यावेळेस काही उदय झाला त्या उदयाच्या अगोदरसुद्धा प्राचीन काळामध्ये ग्रीक रोमन ही साम्राज्य या ठिकाणी अस्तित्वात होतीच याचा विचार मार्क्सवादी विचारवंत करताना आपल्याला दिसत नाहीत त्यानंतर मार्क्सवादी विचारवंत भांडवलवादी विचारवंतांवर किंवा भांडवलवादी राष्ट्रांवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी काही टीका करतात आणि ती टीका करत असताना प्रत्येक भांडवलवादी राज्य हे साम्राज्यवादी असतं असा जो काही विचार मांडतात हा विचार आंतरराष्ट्रीय राजकारणात काही वेळा चुकीचा ठरल्याचं दिसून येतं कारण स्वित्झर्लंड कॅनडा ऑस्ट्रेलिया ही राज्य भांडवलदारी जरी असली तरी त्या भांडवलदारी राष्ट्रांनी आपलं स्वतःचंच कधीही साम्राज्य निर्माण केलेलं नाही याचाही विचार मार्क्सवादी करताना आपल्याला दिसून येत नाही त्यानंतर मार्क्सवादी साम्राज्यवादासाठी आणि युद्धासाठी जे काही आर्थिक कारण सांगतात ते आर्थिक कारण एकच आर्थिक कारण नाही तर या ठिकाणी अनेक धार्मिक सांस्कृतिक कारणं आहेत त्या कारणाचाही विचार करणं गरजेचं आहे ते मार्क्सवादी विचारवंत करताना आपल्याला दिसून येत नाही आणि त्या दृष्टिकोनातून मार्क्सवादी राज्याच्या राजकारणामध्ये जसा वर्गाला महत्त्वाचं स्थान देतात त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दे राजकारणामध्ये राष्ट्रराज्य या घटकांनासुद्धा स्थान देताना आपल्याला दिसून येतात आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मागच्या विचारामध्ये मा अनेक जरी त्रुटी असल्या तरी त्या त्रुटी सोडून त्यामधलं जे काही गुणात्मक मूल्य आहे ते गुणात्मक मूल्य हे आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी अत्यंत उपयोगाचं ठरतं त्यामुळे मार्क्सवादी विचारावर ज्या काही टीका होतात त्या टीकेकडं काही अंशी दुर्लक्ष करणं गरजेचं ठरतं कारण मार्क्सवादी विचार हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आदर्श ठरतो याचाही विचार करणं गरजेचं ठरतं आणि त्यामुळे मार्क्सवादावर जे काही आदर्शवादी स्वप्नाळू जी काही भूमिका घेतल्याचा जो काही आरोप होतो तो आरोप हा चुकीचा आहे कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाला एक दिशा देण्याचं काम हे मार्क्सवादी विचारांच्या माध्यमातून होताना दिसतं त्यामुळे मार्क्सच्या सिद्धांताचं मूल्य हे कोणत्याही प्रकारे कमी होताना दिसून येत नाही धन्यवाद